फूड पॉइझनिंग म्हणताना येणार जे काय सुरुवातीला प्राथमिक माहिती अशी आहे की चॉकलेट वाटले गेले, आता तो व्यक्ती कोण किंवा इतर कोण अजून आयडेंटिटी आम्ही तपास चालू आहे. एकंदरीत 17 मुलं सध्या उपचार घेत आहेत, मुली पण आहेत आणि त्याच्यामध्ये आउट ऑफ डेंजर आहेत, काळजीची गरज नाही. काही मुलं अशी आहेत ज्यांनी चॉकलेट खाल्लं नाही पण त्यांना एक त्रास होते असं सांगतायत, तर त्याच्या पद्धतीने उपचार सुरू आहेत. आणि कोण सदर व्यक्ती कोण होता नव्हता किंवा इतर काय प्रकार आहे किंवा बड्डेचे कोणी चॉकलेट त्यामध्ये शाळेत वाटले का, ह्या प्रकारे आपण तपास करत आहोत आणि सदर तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती आपल्याला देता येईल. माहिती अशी आहे की बाहेरचा व्यक्ती आला होता आणि परिसराच्या बाहेरच चॉकलेट वाटण्यात आले. मुलांची काळजी घेण्याच्या अनुषंगाने सुरक्षा रक्षक होते नाही, त्याबद्दल आम्ही आणखीन माहिती घेत आहोत. अजून आणखीन त्या गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीत, त्यावेळेस पुढे क्लिअर होतील त्यावेळेस पुढची माहिती देता येईल आपल्याला. दोन लोक असल्याची माहिती मिळत आहे की देणारे वाटणारे दोन लोक आतापर्यंत आमच्या तपासात असं निष्पन्न झालेलं नाही. जोपर्यंत निष्पन्न होत नाही त्यावर बोलण्यात काय अर्थ नाही. सध्या काय परिस्थिती आहे मुलांची? सध्या आउट ऑफ डेंजर आहेत, नॉर्मल आहेत, मुलं बोलत आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अंडर ऑब्झर्वेशन खाली आहेत. एक 17-18 लोग है जो बच्चे है स्कूल में पढ़ने वाले. मदन गोपाल अग्रवाल स्कूल के सामने ये हुआ है. कुछ अननोन लोग थे जिन्होंने कुछ चॉकलेट्स बच्चों को दिए है और वो चॉकलेट खाते ही बच्चों को वहाँ पे उल्टियाँ चक्कर आने चालू हो गए. तो सब यहाँ पे लता मंगेशकर बर्डी हॉस्पिटल में आए, उनको प्राइमरी ट्रीटमेंट दी गई है. कैजुअल्टी मेडिकल ऑफिसर और सब हमारी पूरी टीम ने अभी सारे बच्चे ओके हैं. उसमें 2-3 बच्चे हैं जिन्होंने थोड़ा ज़्यादा चॉकलेट खाया तो उनको उल्टियाँ वगैरह अभी कंट्रोल में आने की बाकी है, लेकिन सब आउट ऑफ डेंजर है और सब ओके है. कुछ घंटे बाद उनको डिस्चार्ज किया जाएगा. चॉकलेट्स जो पुलिस ने जो बताया है, कुछ मैंगो बाइट या कुछ ऐसे चॉकलेट फ्लेवर दिखाए उन्होंने, जो खाते ही बच्चों को ये सब फूड पॉइजनिंग जैसा कुछ पिक्चर सामने आए हैं और उल्टियाँ वगैरह चालू हुई है.